नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, SST कॉलेज आर्ट्स अँड कॉमर्समध्ये तुमचं स्वागत आहे. ये आहे SST इडुपीडिया. मी असिस्टंट प्रोफेसर सुवर्णा निकम. 11वी आर्ट्सचा इतिहास आपण बघत आहोत. त्याच्यामधले आतापर्यंत आपण जवळजवळ 60 टॉपिक बघितलेले आहेत आणि पुढचा टॉपिक जो आज आपण बघणार आहोत, जागतिक महायुद्ध आणि भारत. आपण आधी शेतकऱ्यांच्या सुरुवातपासून जनपदे, महाजनपदे, त्याच्यानंतर मौर्य कालखंड आपण बघितलेला आहे. इराण आणि भारताशी असलेले संबंध आपण बघितलेले आहे. आता जागतिक संबंध, जागतिकमध्ये जागतिक महायुद्ध आणि भारत याच्यामधला काही भाग आज आपण बघणार आहोत. जागतिक महायुद्ध आणि भारत. भारत जरी महायुद्धामध्ये सामील नसला तरी पण इंग्लंड ही भारताची वसाहत, भारत ही त्याची वसाहत असल्यामुळे काही कारणास्तव भारत आपोआपच त्या युद्धामध्ये ओढला गेला होता. आता 20व्या शतकामध्ये दोन महायुद्धे झाली. या घटनांमुळे साऱ्या जगात अनेक बदल घडून आले. या जागतिक महायुद्धाचा भारतावर काय परिणाम झाला ते आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. आता पहिले महायुद्ध जे झालेलं होतं त्या महायुद्धाचे कारण काय होती, तर 1914 साली पहिले जागतिक महायुद्ध घडून आले. त्यामागे साम्राज्य वाढू इच्छिणाऱ्या युरोपीय राष्ट्रांमधील स्पर्धा हे मुख्य कारण होते. याशिवाय इतरही काही कारणे कारणीभूत होती, ती पुढील प्रमाणे आपण बघणार आहोत. युरोपामध्ये औद्योगिक क्रांती. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन शोध लागले होते. यंत्राद्वारे प्रचंड उत्पन्न केले जात होते, त्यामुळे कच्च्या मालाचा पुरवठा करणारी आणि पक्क्या माल विकणारी बाजारपेठ मिळविण्यासाठी नवनवीन प्रदेश काबीज करणे गरजेचे होते. त्यातूनच युरोपातील देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. युरोपातील बड्या राष्ट्रांना सैन्यबळ व सशस्त्र बळ सतत वाढवावे लागले, त्यामुळे साम्राज्यवादाला खतपाणी घातले गेले. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगीज, इंग्लंड, बेल्जियम, स्पेन इत्यादी राष्ट्रांनी आफ्रिका व आशिया खंडात साम्राज्य विस्तार घडून आणला होता. युद्धपूर्व काळात इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया, फ्रान्स आणि इटली या प्रमुख राष्ट्रांमध्ये गट निर्माण झाले होते. प्रत्येक राष्ट्र सैन्यबळ, नाविक दळ, सहारक शस्त्रास्त्रे बनू लागले होते. या साम्राज्यवादातून युरोपीय युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. आता याच्यामध्ये तात्कालीन कारक काय होतं, तर ऑस्ट्रेलियन राजपुत्र आर्य चूड फर्नांडिस फर्डिनांड याची पत्नी याच्या सार्बिय राजधानी साराजोहो येथे खून झाला. या प्रकरणात सार्बियाचा हात असावा असे ऑस्ट्रेलियाला वाटले. यातून ऑस्ट्रेलियाने सार्बिया विरुद्ध युद्ध पुकारले आणि रशियाने सार्बियाची बाजू घेतली, तर जर्मनीने ऑस्ट्रेलियाची बाजू घेतली. यातून पहिल्या महायुद्धाची सुरुवात झाली. आता यातील घटना कशा घडल्या, तर जर्मनीने तटस्थ असणाऱ्या बेल्जियमवर हल्ला केला, इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा दिला व जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. युरोपातील जर्मनी, ऑस्ट्रेलिया, तुर्कीस्तान, बेल्जियम या राष्ट्रांच्या गटाला अक्ष राष्ट्र गट, तर इंग्लंड, फ्रान्स, रशिया ही राष्ट्र एकत्र येऊन जो गट निर्माण झाला त्याला दोस्त राष्ट्र गट म्हटले गेले. या गटात इटली ही सामील झाली. युद्धाच्या शेवटच्या काळात अमेरिकेतही दोस्त राष्ट्राच्या बाजूने सहभाग घेतला. याच कालखंडामध्ये 1916 उत्तर समुद्रातील जेटलंड येथे इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात झालेल्या नाविक युद्धात जर्मन आरमाराचा पूर्ण पराभव झाला आणि 1918 पॅरिसच्या व्हर्साय ठिकाणी तह होऊन हे युद्ध संपुष्टात आले. युद्ध संपुष्टात आल्यानंतर अशा प्रकारचे सहारक युद्ध घडू नये म्हणून राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली. आता राष्ट्रसंघाची स्थापना का झाली, तर पहिल्या महायुद्धासारखी घटना पुन्हा घडू नये यासाठी उपाययोजना केली पाहिजे असे सर्व राष्ट्रांना वाटू लागले. तत्कालीन ध्येयवादी, शांतताप्रेमी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष विल्ड्रो विल्सन याने राष्ट्रातील कलह, वाद समोपचाराने मिटवले जावेत, जगात शांतता प्रस्थापित व्हावी अशी भूमिका घेतली. यातून सर्व राष्ट्रांनी मिळून एक संघटना स्थापन केली, तिला राष्ट्रसंघ असे म्हटले गेले. परंतु या राष्ट्रसंघाला अपयश आले. आता अपयश का आले, तर पराभूत जर्मनी, ऑस्ट्रेलिया या संघटनेने सभासद होण्याचा मज्जाव केला. याशिवाय अमेरिकेनेही सदस्यत्व घेतले नाही. इंग्लंड, फ्रान्स या देशांचे वर्चस्व राष्ट्रसंघात राहिले. या कारणामुळे राष्ट्रसंघाला अपयश आले आणि पुढे 1939 दुसरे जागतिक महायुद्ध घडून आले. आता दुसरे महायुद्ध 1939 ते 1945 या कालखंडात घडलं. या काळात पहिल्या महायुद्धाच्या तुलनेने अधिक सहारक, व्यापक, प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केलेले हे युद्ध घडून आले.
त्याची कारण पुढील प्रमाणे. दुसरे महायुद्धाची कारणे, राष्ट्रातील कलह वाद मिटवण्यात राष्ट्रसंघाला आलेले अपयश. जर्मनीमध्ये हिटलरचा नाझी पक्षाने ताब्यात घेतला. अपमानकारक वैसायचा तह झुंगारून देऊन पुन्हा जर्मनीला समर्थशाली करण्यासाठी हिटलरने सैन्यबळ, आरमार आणि वायुदलात वाढ केली. 1917 साली रशियात साम्यवादी क्रांती घडून आली. सोवियत रशिया हे नवे साम्यवादी राष्ट्र निर्माण झाले. ते बलवान होऊ नये म्हणून अस्वस्थ असणाऱ्या इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका इत्यादी देशांनी जर्मनीच्या आक्रमक धोरणाकडे दुर्लक्ष केले, कारण सोवियत रशिया हा साम्राज्यवादी जर्मनीचा मोठा शत्रू होता. दुसऱ्या महायुद्धाचे तात्कालीन कारण काय होते? तर हिटलरने 1939 मध्ये पोलंडवर हल्ला केला. मुळात पोलंड हे राष्ट्र अलिप्त होते, तटस्थ होते. त्याच्या तटस्थपणाला झुंगारून इंग्लंड जर्मनी जिंकून घेतले. तेव्हा इंग्लंड जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले हे दुसऱ्या महायुद्धाचे तत्कालीन कारण होते. जर्मनीने युरोपचे लचके तोडून डेन्मार्क, नॉर्क, हॉलंड आणि बेल्जियम जिंकून घेतले. आता ह्याच काळामध्ये जर्मनीचे आक्रमण धोरण होते. 1938 मध्ये चेकोस्लोवाकियाकडून बहुसंख्य जर्मनी लोकांची वस्ती असलेल्या सुडेन प्रांत प्रमुख मुलूक मिळवला. फ्रान्सवर हल्ला, फ्रान्सचे अवैध तटबंदी फोडून टेरेसवर हल्ला केला आणि त्यांनी फ्रान्स जिंकून घेतले. आता ह्याच काळामध्ये यांनी इंग्लंडवरही आक्रमण केले. 1940 मध्ये इंग्लंडवर हल्ला केला व डर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजांवरही त्यांनी हल्ला केला. इंग्लंड मोठ्या कुशलतेने तेथून 2.5 लाख सैन्य हलवले आणि जगाच्या इतिहासात ही फार मोठी लष्करी हालचाल होती. तत्कालीन प्रधानमंत्री नोवियल चर्लन यांनी राजीनामा दिल्यावर विस्टिन चर्चिल हे पंतप्रधान झाले होते. याच कालखंडामध्ये रशियावरही आक्रमण झाले आणि जर्मनीचा पडाव झाला. 1939 मध्ये हिटलरने स्टॅलिनवर बरोबर केलेला करार मोडून सोवियत रशियावर हल्ला चढवला. नाझी सैन्य स्टॅलिन ग्राच्या दिशेने आगेचूक करत होते. 3 लाख जर्मन सैन्य रशियामध्ये शिरलं होतं. रशियन सैन्याने दुग्धदूध धोरणाचा अवलंब करत जर्मन सैन्याला कोडीत पकडले. मार्झल झारशी जुक्वेस्वाच्या नेतृत्वाखाली सोवियत रशियन सैन्याने जर्मनीचा पराभव केला आणि दुसऱ्या महायुद्धाचे पारडे फिरले. जर्मनीचा पराभव होऊ लागला. मित्र राष्ट्रांनी बेल्जियनचा पराभव केला व हिटलर भूमिगत झाला व पुढे त्याने आत्महत्या केली. इटलीच्या मुसोलिनीचा पराभव झाला व आफ्रिकेच्या जर्मनीचा पराभव होऊन जर्मन सैन्य शरण आले. पहिल्या महायुद्धामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सहारक असं युद्ध घडून आलं आणि त्याचा भयानक परिणाम झाला. देशादेशामधील गटबाजी, साम्राज्य विस्तार ही कारणे त्याला कारणीभूत होती. असं युद्ध होऊ नये म्हणून राष्ट्रसंघाचीही स्थापना करण्यात आली होती. परंतु राष्ट्रसंघ याच्यासाठी शेवटी अपयशी ठरलं आणि शेवटी दुसरे महायुद्धही घडून आले. दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गटबाजी होती आणि सशस्त्र स्पर्धा मोठ्या प्रमाणावर होती. वेगवेगळ्या प्रकारची शस्त्र ह्या लोकांनी तयार केलेली होती आणि या शस्त्रांच्या आधारे एकमेकांच्या देशांना ते शह देत होते. आणि याच कालखंडामध्ये इटलीमध्ये मुसोलिनी, जर्मनीमध्ये हिटलर अशा प्रकारच्या लोकांचा मोठ्या प्रमाणावर उदय झालेला होता. त्याच्यामुळे हे युद्ध अतिशय सहारक झालं होतं. जपानचा या युद्धामध्ये प्रवास. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धामध्ये भाग घेतला व 1941 मध्ये पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. परिणामी अमेरिकेने जपान युद्ध पुकारले आणि जपानने फिलिपाईन, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जिंकले. आसाम, आरकाना, इस्पाळ पर्यंत जर्मनीने धडक दिली. शेवटी जपानचा पराभव झाला आणि युद्ध समाप्त झाले. अमेरिकेने फिलिपाईन्स परत घेऊन शरण येत नाही म्हणून अमेरिकेने हिरोशिमा या जपानी शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला आणि पुढे नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला. शेवटी परिणामी जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली आणि दुसरं महायुद्ध संपले. पहिल्या महायुद्धापेक्षा दुसरं महायुद्धही मोठ्या प्रमाणावर अतिशय सहारक होतं. याच्यामध्येही आर्थिक मनुष्यहानी मोठ्या प्रमाणावर झालेली होती. आता याच्या पुढच्या ज्या पाठचाली आहेत, कशाप्रमाणे युद्ध झाल्यानंतर देश एकत्र आले, हे आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघणार आहोत. थँक्यू.